नारायणगाव बस स्थानकाजवळील एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये एका ज्येष्ठ नागरिकावर शस्त्रक्रिया करून काढून टाकलेला पाय बुधवार दिनांक 22 रोजी सकाळी ग्रामपंचायतीच्या कचरा गाडीमध्ये आढळून आला आहे। याबाबत परिसरातील ग्रामस्थांमधून संताप व्यक्त करण्यात आला आहे। आरोग्याच्या दृष्टीने घातक असलेला व शस्त्रक्रिया करून काढलेला मानवी पाय म्हणजे जैविक कचरा बेकायदेशीरपणे सार्वजनिक ठिकाणी फेकून देणाऱ्या डॉक्टरांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे। याबाबत नारायणगाव येथील रुग्णालयामध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णाचा शस्त्रक्रिया करून पाय काढण्यात आला होता। हा पाय ग्रामपंचायत नारायणगावच्या कचरा गाडीत सफाई कर्मचाऱ्यांना आढळला। याबाबत नारायणगाव पोलीस स्थानकात माहिती दिल्यानंतर पोलीस निरीक्षक विलास देशपांडे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला। याबाबत पोलीस निरीक्षक देशपांडे म्हणाले की बस स्थानकाजवळील एका हॉस्पिटलमध्ये 81 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला उपचारासाठी दाखल केले होते। त्याच्या पायाला गँग्रिंग झाल्यामुळे शस्त्रक्रिया करून त्या व्यक्तीचा पाय घोट्यासह थोडा वर असलेला पाय काढून टाकण्यात आला होता। हा पाय कचरा गाडीमध्ये टाकण्यात आला। सकाळी 10:30 सुमारास वारुवाडी कचरा डेपोमध्ये हा पाय आढळला। या घटनेचा पंचनामा नारायणगाव पोलिसांनी केला असून अशा प्रकारे जैविक कचरा अथवा मानवी अवयव सार्वजनिक ठिकाणी टाकून देणे बेकायदेशीर आहे। याबाबत चौकशी सुरू असून प्राथमिक चौकशीत नर्सच्या हलगर्जीपणामुळे हा पाय चुकून कचऱ्याच्या गोणीत टाकला गेला असल्याचा खुलासा डॉक्टरांनी केला आहे। या प्रकरणी चौकशी सुरू असून दोषी डॉक्टरांवर योग्य ती कारवाई करू असे आश्वासन पोलीस निरीक्षक देशपांडे यांनी दिले आहे। ताजा घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।